लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे खासदार राहुल शेवाळे नेमले जाणार आहेत, तर प्रतोदपदी खासदार भावना गवळी कायम राहणार आहेत. लोकसभा अध्यक्षांना या संदर्भात उद्या पत्र दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. भावना गवळी यांच्यावरती तर थेट कारवाई करण्यात आली होती आणि प्रतोदपद काढून टाकण्यात आलं होतं. मात्र आता या एकनाथ शिंदेच्या बंडानंतर आता खासदारांच्या पातळीला सुद्धा या बंडाची लागण झाली आहे. रश्मी पुराणिक आपल्याला अधिक माहिती देत आहेत. रश्मी, ज्या पद्धतीने बघतोय, खरं तर राहुल शेवाळे यांनी सगळ्यात पहिलं पत्र लिहिलं होतं की राष्ट्रपती पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा द्या. त्यानंतरच आपण बघतोय राहुल शेवाळांनी पत्र दिलं होतं आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली होती की अशा पद्धतीने खासदार जे आहेत ते शिंदे गटात जातील. आपण बघत होतो कुमार तुम्हाने जे आहेत त्यांची देखील चर्चा होती की ते स्वतः गडकरींच्या संपर्कात होते, भाजपाच्या संपर्कात होते. आणि त्यानंतर आता उपराष्ट्रपतीची निवडणूक आहे, त्या पार्श्वभूमीवर हा धक्का आहे. कारण उपराष्ट्रपती पदासाठी देखील हे जे 12 आमदार आहेत ते एकनाथ शिंदेच्याच गटाला पाठिंबा देतात आणि तिकडेच जाणार आहे. त्यामुळे अखेरीस आमदारांनंतर जो खासदार आहे त्यांचा पण 12 खासदारांचा गट जो आहे तो शिंदेकडे गेला. आणि ह्यामधनं एकनाथ शिंदे कुठेतरी शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे आणि आमची शिवसेना आहे हे 20 तारखेला कोर्टात दाखवण्यासाठी पण ही त्यांची तयारी आहे. कारण आज नवीन कार्यकारिणी पण घोषित केली आहे आणि लोकसभेमध्ये देखील राहुल शेवाळेंची नियुक्ती केली, हे पत्र देण्यात येणार आहे. विधानसभेत देखील ते केलंय. त्यामुळे कोर्टाच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने पूर्ण फूट जी आहे पक्षात पाडली आणि आम्ही शिवसेना हा कुठेतरी कोर्टात दाखवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे गटाकडे होणार आणि म्हणूनच या हालचालींना तसं बघितलं पाहिजे. रश्मी, याकडे बघावं लागेल कारण मुळात पक्ष संघटना अजूनही रजिस्टर्ड पक्ष संघटना, तिथलं नाव उद्धव ठाकरेंचं असेल आणि त्यांच्या निर्णय अखत्यारीत जर का प्रतोदपदाला जात असेल तर आता पुन्हा भावना गवळींना प्रतोदपदी कायम ठेवणं, याला कोर्ट कशा प्रकारे बघेल हे बघावं लागेल. तुर्तास धन्यवाद.